आजरा पंचायत समिती सभापतीपदी बशीर खेडेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता ही माहिती सूत्रांकडून मिळते. वरिष्ठ नेत्यांनी जो शब्द दिला होता त्याप्रमाणे घडत नसल्याचं लक्षात येताच सत्तारूढ आघाडीतील या तिघांनीही शेतकरी संघटनेच्या वर्षा बागडी यांच्याशी हातमिळवणी करत अविश्वास ठराव दाखल केलाय. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि 24 ऑगस्ट रोजी विशेष सभा बोलवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत राजकारण उफाळून आलंय. बशीर खेडेकर, शिरीष देसाई यांनी सभापती पदाची तर वर्षा बागडी यांनी उपसभापती पदाची संधी देण्याचं आश्वासन वरील नेत्यांनी दिलंय. तरी दोन्ही गटांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या सभापती आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानं हा ठराव दाखल करणाऱ्यांच्या पाठीशी निश्चितच कोणत्या तरी नेत्यांची मोठी ताकद आहे हे मात्र निश्चित. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांच्या या घडामोडी वेगानं होत असून राष्ट्रवादी अंतर्गत असणारी गटबाजी मात्र आता चांगलीच तालुक्यात चर्चेत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.